Hello all, welcome back to our channel Fam Stories. Today we are at Saguna Baug, which is in Neral. Hey guys, so today we are going to Saguna Baug. So Saguna Baug is an eco-friendly agriculture farm which is located at the foothills of Mathiran, which is a very scenic hill station near Mumbai. Saguna Baug can be reached by car or train, and I've added all details in the description box. फायनली आमची एंट्री झाली आहे सगुना बागमध्ये. आधी तुम्हाला चेक इन करावं लागेल, तुमचे डिटेल शेअर करावे लागतील आणि काही पेंडिंग पेमेंट असेल तर तुम्हाला पहिली कंप्लीट करावं लागेल. कंप्लीट डिटेलसाठी हा व्हिडिओ नक्की एंडपर्यंत पहा आणि सबस्क्राइब बटनला हिट करायला विसरू नका. सो वी रीच द प्लेस अराउंड 10:30 अँड ब्रेकफास्ट वॉज इन्क्लुडेड इन अ पॅकेट्स. तर आम्हाला फार भूक लागली होती, तर चला आपण ब्रेकफास्ट करून घेऊया आधी. फुल पॅकेज डिटेल्स मी तुम्हाला देईनच, तर हा व्हिडिओ नक्की एंडपर्यंत पहा. सो लेट्स एक्सप्लोर द प्लेस नाउ. इकडे तुम्हाला भरपूर रूमचे चॉईसेस भेटतील आणि तुमच्या प्रेफरन्सप्रमाणे आणि तुमच्या बजेटप्रमाणे तुम्ही रूमचे कॅटेगरीज चूज करू शकता. सध्या जो रूम पाहत आहात ते आहे कॉटेज रूम. माझं नाव भावेश आहे, तुमच्याबरोबर पूर्ण दिवस गाईड करणार आहे. तर आपण ॲक्टिव्हिटीज काय बघणार आहे, पहिले शेतीचा टूर बघू. शेतीचा टूर झाल्यानंतर आपल्याकडे इकडे गोबर गॅस आहे, गोबर गॅस आपण बघूया. नंतर त्याच्यानंतर आपल्याकडे एक मलखांब होतं. मलखांब छोटी मुलं असतात, एक खांब असतो आणि रस्सी असते. नामदेव बाबासारखे वेगवेगळे आसनाचे प्रकार दाखवतात ते झाल्यानंतर आपल्याकडे नेटिंग होते, म्हणजे मासे. बघा तुम्हाला दिसतं येते माशांची शेती म्हणजे दाखवली जाते. जाळं दोन्ही बाजून खेचलं जातं आणि मोठे मासे असतील आपल्याकडे जेवढे ते दाखवले जातात. त्याच्यानंतर आपण इमू बर्ड्स पण आहे आपल्याकडे, ऑस्ट्रिच आहे, शामरुक आहेत, ते दाखवले जातात. त्याच्यानंतर आपल्याकडे रिवर आहे, त्याच्यामध्ये बफे राईड पण तुम्ही करू शकता. ते झाल्यानंतर आपल्याकडे जेवण असतं. जेवण झाल्यानंतर तुम्ही रेस्ट करू शकता. त्या व्यतिरिक्त आराम करण्याच्या व्यतिरिक्त आपण इथे पेड ॲक्टिव्हिटीज करू शकता. एक ते तुम्हाला दिसतं घोडा राईट आहे आपल्याकडे, कायक आहे, बैलगाडी आहे, घोडागाडी आहे, धनुष्यबाण, हे बघा उडता कोल्हा आहे आपल्याकडे, उंट आहे, असे वेगवेगळ्या पेड ॲक्टिव्हिटीज आहेत. त्यानंतर 4 वाजता आपल्याकडे बोटिंग आणि फिशिंग असतं. आता ते तुम्हाला सांगितलं ते तुमच्या पॅकेजमध्ये असेल आणि पेड ॲक्टिव्हिटीज. ओके, एक गोष्ट आम्हाला खूप आवडली ती आहे गाईड कॉन्सेप्ट. जसं तुम्ही पाहिलं, तुम्हाला तुमच्या एंटायर स्टेसाठी एक गाईड असाइन केला जाईल. हा गाईड तुम्हाला एंटायर ॲग्रो फार्मचा टूअर प्रोव्हाइड करेल, तुम्हाला खूप सारी इन्फॉर्मेशन देईल, प्लस लॉट ऑफ ॲक्टिव्हिटीजबद्दल तुम्हाला माहितीसुद्धा देईल. फर्स्ट ॲक्टिव्हिटी आम्ही जी पाहिली ती होती मलखांब आणि ही तुमच्या पॅकेजमध्ये इन्क्लुडेड असणार. हे प्रत्यक्षात बघायला फार छान वाटतं. सो डू एक्सपिरियन्स दिस वेन यू कम हिअर. haven't subscribed to our channel, please subscribe us and support us. दिसता ना तुम्हाला त्याच्यामध्ये पाणी असतं आपण टच केलं समजा असं ते पाणी खेचलं जातं आतमध्ये अच्छा वापस हां आपले जे रक्ताचा प्रवाह कसा असतो आपण खाली होती जे डायबिटीज होतात ते सकाळी काय करायचे दोन पाना असतात ते चावून खायचे हे बघ चिक्कू लागले ना मस्त इकड़े हा गोड़ कोकम है तिकड़े जो है तो कोकम आमसूळ है तो पैकिंग से काम चालू है ये आमचे सगळे प्रोडक्ट्स आहेत इकडे लोणची जाम मोरंबे ते जे सगळे आहेत ते आम्ही सगळे इथेच बनवतो आणि सगळे हाताने बनवतो इथे असं बनवून असे पैक करून बॉटल्स मध्ये याच्यामध्ये पैक करून ते आम्ही आतमध्ये आपला एक शॉप आहे आणि ठाण्यामध्ये एक शॉप आहे दादरमध्ये पण आणि तुम्हाला काय ऑनलाइन ऑर्डर करायचं असेल तर Amazon वरती सुद्धा मिळते हो आणि जे सगळे प्रोडक्ट्स आहेत ते इथे आम्ही बनवतो आणि हाताने बनवतो कुठलेही मशीन किंवा कुठलाही केमिकल आम्ही यूज करत नाही सगळं ऑर्गॅनिक आणि तुम्हाला सगळं टेस्टिंगला सुद्धा मिळेल तिकडे तो गाइस जो यहाँ पे जो लंच मिलता है तो यहाँ पे ही बाहर पकाया जाता है जिसे बोलते हैं चूलीवरचं जेवण तो आप देख सकते हैं सारा खाना यहीं पे बनता है ostrich egg. I'm enjoying kokum sharbat, very refreshing, fresh. तो फिरून आम्ही जाम थकलो होतो आणि भूक पण लागली होती तर चला आता लंच करून घेऊया. If you haven't subscribed to our channel, please subscribe us and support us. Hit the bell icon to stay updated about our upcoming videos. Part 2 is coming soon, so stay tuned.